कशी झाली डिलिव्हरी? चांगली झाली. आई आणि बाळ दोघेही ठीक आहे. दॅट्स ग्रेट. हे काय निघालास? मला या स्पेस मधून जरा बाहेर पडायचं म्हणून बाहेर चाललो. काय झालं मला सांगशील जरा? काही नाही, जिथून दूर गेलो होतो तिथे आज परत घेऊन गेली आत्या. म्हणजे ताईच्या विषयावर? मनसी मोनिका या विषयापासून ती दूर जाऊच शकत नाहीये, तिथेच ती अजून. हो मला मान्य आहे मी काही डिसिजन्स घेतलेत आणि त्या डिसिजन्समुळे मी माझ्या आयुष्याचं हे असं होतं म्हणून मी गप्प असतो. एकदा माझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की मग. पण प्रत्येक गोष्टीसाठी तू स्वतःलाच का दोषी समजतोयस? एका निर्णयामुळे फक्त तुझ्याच नाही माझ्या आयुष्यातही खूप काही घडतंय. हो पण नंतर आपण खूप सारे निर्णय घेतलेत, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलंय आपण. मनाला समजावलं की आता सगळे प्रॉब्लेम संपलेत, पण नाही, तिने पुढच्या प्रॉब्लेमॅटिक प्रवासाचा नकाशाच समोर ठेवला. काय गरज होती? विक्रांत रिलॅक्स प्लीज, आता तू शांत हो. मी चिडत नाहीये मनस, मला माहिती राग हे कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन नाही, आय नो. पण आत्या जसं वागली ना त्याचं मला आश्चर्य वाटतंय आणि वाईट आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर चांगलं नाहीये तिला माहिती आहे, तरी सुद्धा तिला तो मला विचारावा असं वाटलं. पुढचा विचार करताना ज्या रस्त्यावर आत्ता जाऊन काहीच दिसणार नाहीये तो रस्ता तिने मला दाखवलाय. मनसी मी घाबरत नाही, मी प्रश्नांना घाबरत नाही, पण म्हणून सगळं काही सोडून मी त्या प्रश्नांशी लढायलाही जात नाही. प्रश्न त्यांच्या वेगाने येतील आणि प्रत्येक प्रश्नाशी मी वेगळ्या पद्धतीने लढेन. मी नाही, आपण. आणि आता जी कॉफी येईल ती घ्यायची आणि मस्त स्माईल करायचं. मग कॉफी विथ फ्रेंडशिपचा रूलच आहे ना, फ्रेंडने कॉफी दिली की त्यावर स्माईल दिलंच पाहिजे. हो सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.